मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या साई स्वामी भक्तिनाथ या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या अधिक मास सुरू आहे। अधिक मास म्हणजे काय? अधिक मास नेमके का येतो आणि अधिक मासात कोणती पूजा अर्चा करावी की ज्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व भगवंताची कृपा आपल्यावर होईल, हे मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग ऐकूया अधिक मास म्हणजे काय आणि अधिक मासात भगवंताची काय सेवा करावी। अधिक मास म्हणजे काय तर या शब्दातच याचे उत्तर लपलेले आहे। अधिक मास म्हणजे चालू वर्षात आलेला अधिकचा किंवा जास्तीचा महिना। तर नेमके हा जास्तीचा महिना का येतो? तर सूर्य चंद्र आणि पृथ्वीच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरावा लागतो। त्या महिन्यात सूर्य संक्रांत नसते म्हणून याला मलमास असे संबोधले जाते। म्हणून हा जास्तीचा महिना येतो आणि त्याला अधिक मास संबोधले जाते। मित्रांनो, या अधिक मासात आपण भगवंताची पूजा अर्चा करून अधिक फलप्राप्ती करू शकतो। अधिक मासात आपण प्रामुख्याने भगवान विष्णूची सेवा करू शकतो, कारण ह्या महिन्याचे अधिष्ठाता प्रमुख हे श्री भगवान विष्णू आहेत। तसेच अधिक मासाचा उल्लेख पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा केला जातो आणि पुरुषोत्तम हे भगवान विष्णूचेच दुसरे नाव आहे। अधिक मासाचा हा दुर्मिळ योग पाहता जो कोणी ह्या महिन्यात भगवान विष्णूची जेवढी सेवा करतो त्याच्या 100 पट अधिक सेवा ही मानली जाते। म्हणजे एकदा सेवा केल्यावर 100 पट अधिक सेवा केल्याचे पुण्य आपल्याला या महिन्यात भेटते। मित्रांनो, या वर्षी 2 अश्विन मास असलेला हा दुर्मिळ अधिक मास योग जुळून आलेला आहे। या वर्षाआधी हा योग 1860 साली आला होता, म्हणून 160 वर्षांनी आलेली ही सुवर्ण संधी असून आपण सर्वांनीच या संधीचा पुरेपूर लाभ घेणे आवश्यक ठरते। या अधिक मासाचे औचित्य साधून आपण जर भगवान विष्णूंच्या पुढील मंत्राचा नित्य रोज केवळ 1 माळ मंत्र जप केला तर आपल्यावर भगवान विष्णू यांची कृपा सदैव बनून राहील आणि आपण जी मनोकामना आपली इच्छा भगवान विष्णूंकडे करू ती नक्कीच पूर्ण होईल। तर तो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा। या मंत्राचा जर आपण अधिक मासात अधिक जप केला तर निश्चितच भगवान विष्णू स्वतः आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या पापांचे शमन करतील। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णूंना कानेराचे फूल वाहतो त्याच्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते, त्याला आरोग्य व शांतीची प्राप्ती होते आणि त्याचे सर्व संकट दूर होतात। म्हणून मित्रांनो, अधिक मासात विष्णू सहस्त्र नामाच्या पठणाबरोबर वरील मंत्राचा जप पण करावा। तसेच अधिक मासात व्रत वैकल्प आणि उपवास तपास व दानधर्म अन्नदान धान्यदान पण करावे। जर कोणाला दान करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने दीपदान तरी करावे। दीपदान म्हणजे कोण्या एका मंदिरात जाऊन तिथे दिव्यामध्ये तूप किंवा तेल टाकून दिवे लावावे। अशा प्रकारे मित्रांनो, आपण अधिक मासात भगवंताची सेवा करू शकतो। जर आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवार आणि नातलगांमध्ये व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।